एखाद्या कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता आणि त्या कंपनीची गाडी वापरता, आज तुम्ही टोल बंद करणार म्हणून निवडणुकीच्या आधी ओरडला होतात ना आयआरबीचे, मग असं काय झालं की टोल बंद न होता तुमच्याकडे गाडी आली आयआरबीची? तर मला वाटतं यात खूप मोठा भ्रष्टाचार आहे. लोकांना तुम्ही ओरडून ओरडून जी फसवणूक केली की आम्ही टोल बंद करणार आहोत, टोल बंद तर नाही झाला पण तुम्ही मंडळाची ती गाडी आहे, त्यामुळे एम एस आर डी सी ती शासकीय गाडी ती दिलेली शासकीय गाडी आहे, त्यामुळे ती कुणाची आहे काय त्याचं काय सरकारी एम एस आर डी सीच्या माध्यमातून ती गाडी दिली.